पीक विम्याचा हप्ता भरल्यानंतरही पिकाची नुकसान सहायता निधी शेतकऱ्यांना मिळत नाहीये आणि ही गंभीर बाब असल्याचं मत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केलं. शिवसेनेकडून सुरू असलेल्या यवतमाळ मधील पीक विमा मदत केंद्राला दिलेल्या भेटी दरम्यान संजय राठोड बोलत होते. मदत केंद्रांना जिल्ह्यातील शेतकरी भेटी देत आपल्या तक्रारी दाखल करतायत. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर सुरू असलेल्या या मदत केंद्राला महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. पाहुयात यावेळी ते काय म्हणतायत. शेतकरी बांधवांनी या ठिकाणी या आमच्या शिवसेना मदत केंद्रामध्ये केलेल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्याला पीक विम्याचा हप्ता भरल्यानंतर सुद्धा त्यांना पीक विम्याची सहायता निधी मिळाली नाही अशा तक्रारी केल्यानंतर प्रामुख्यानं अशा पद्धतीचं अभियान राबवण्याचा आदेश त्यांनी सर्व शिवसैनिकांना दिलेला आहे. शिवसैनिक ह्या वेगवेगळ्या ठिकाणी बँकेच्या समोर अशा पद्धतीचं मदत केंद्र उघडून या ठिकाणी शेतकऱ्याच्या तक्रारी घेऊन राहिलेल्या आहे. या तक्रारीमध्ये प्रामुख्यानं पीक विम्याचा या ठिकाणी हप्ता भरल्यानंतर सुद्धा त्या शेतकऱ्याला पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही हे अतिशय गंभीर आहे. अनेक कंपन्यांनी फक्त पैसे लाटले शेतकऱ्याकडून पण त्याला काही पीक विम्याचा लाभ दिला नाही. रिलायन्स असेल, इफ्को टोकियो असेल, त्याच्यानंतर रिलायन्स आहे, ओरिएंट इन्शुरन्स आहे, अशा वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांनी फक्त शेतकऱ्याचा हप्ता जमा केला पण त्याला नुकसान भरपाई दिली नाही. ही बाब माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या लक्षात आली आणि अशा पद्धतीनं आता महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांचे अर्ज शिवसेनेच्या माध्यमातून एकत्र करण्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून मग समोरची कारवाई पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जसे म्हणतील त्या पद्धतीनं आम्ही